चांदवड तालुक्यातील रायपूर शिवारातील लासलगाव ते मनमाड रोड लगत असलेल्या राजलक्ष्मी पैठणी कापड दुकानात शुक्रवारी 9 जुलै रोजी रात्री 2:30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तार कटिंग करण्याच्या कात्रीच्या सहाय्याने दुकानाचं कुलूप तोडलंय आणि दुकानातील गल्ला तोडून 15,300 रुपये चोरून नेल्याची फिर्याद अशोक नथू आहेर यांनी चांदवड पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवेंनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव चांदवड.